सातारा जिल्ह्यातील मानेवाडी कारीगावाचे रहिवासी शेतकरी राजेश रामचंद्र माने गेल्या 38 दिवसांपासून आपल्या हक्कासाठी पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक सो सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत येथे सत्याग्रह धरणे आंदोलन करत आहेत. किंतु अद्याप देखील त्यांना न्याय मिळाला नसून या शेतकरी माने यांचे प्राण गेल्यावर न्याय मिळेल का असा प्रश्न नरेंद्र मोदी विचार मंचाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव शर्मा यांनी उपस्थित केला. शेतकरी राजेश रामचंद माने यांच्यासारखे हजारो शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी सहकारी बँकेने लावलेले आहे. त्यापैकी एक उदाहरण आहे राजेश रामचंद माने राहणार कारी सातारा. हे शेतकरी आहे, तरकारीचा व्यवसाय होता. त्यांनी 4 लाख रुपये कर्ज घेतले होते, 3 लाख परतफेड केले, रक्कम राहिली 2,44,000. त्याकरिता 40 लाखची शेती बँकेने विकून टाकले. त्यामध्ये जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा, प्रकाश अष्टेकर जिल्हा उपेंद्र सहकारी संस्था सातारा यांनी 30 लाख रुपये खाऊन एक शेतकरीला 5,61,000 रुपयामध्ये जमीन विकून हा सत्याग्रह करण्यास लावलेला आहे. तो सत्याग्रह का करायला न्याय मिळावा, तो न्याय मिळण्यासाठी नाही. आता सहकारी बँक न्याय देत नाही, त्यांनी आत्महत्या केली किंवा तिथे तो मरून गेला तर पत्रकार येतील, सहकार मंत्री येतील, भोटूकारतील, निघून जातील, म्हणजे मरण्याची वाट पाहत आहे. आता माझी चर्चा आनंद कटके साहेबांसोबत झाली आहे. ते आता बोले की मला लेटर द्या, मी कमिटी नियुक्त करतो. यासाठी एक पत्र देण्यात आलेले आहे, अजून एक पत्र राजेश माने साहेब देण्यासाठी जात आहे. तो पत्र दिल्यानंतर त्यांचा असा म्हणणे आहे की मी 2 दिवसात सहकार आयुक्तांसमोर आज म्हणणे मांडून कमिटी नियुक्त करून देऊन त्याला न्याय मिळून देणार आहे. एका शेतकऱ्यांचे आयुष्य बर्बाद करून त्यांची मालमत्ता बँकेने जप्त केली आणि शेतकऱ्याला भिकारी बनवले या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सदर विषयाचे निवेदन राजेश माने यांनी सहकार आयुक्तांसोबतच याची प्रत राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय, सहकार मंत्री आणि सहकार प्रधान सचिव यांना सादर केली होते. संबंधित विषयावर कमिटी स्थापन करू असा विचार प्रशासनाने दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. मी 44 दिवस सातारच्या कलेक्टर ऑफिसला बसलो होतो उपोषणासाठी. त्यावेळेला मला जेवढे सातारमध्ये कोण आमदार खासदार जेवढे काय होते मंत्री ते आले, भेटले, माझी कागदपत्रं बघितली, बँकेने उलटं सुलटं सांगितलं, आम्ही नियमानच केलं आहे, कुणी माझी दाद घेतली नाही. परंतु माझी मी एक तर मरण्याशिवाय मला पर्याय नव्हता. त्यावेळेला शर्मा साहेबांनी माझी फक्त कागदपत्रं मागितली, ते मला भेटले नव्हते, फक्त कागदपत्रं मागितली आणि त्या कागदपत्रावर त्यांनी सांगितलं मला की तुमच्यावर अन्याय झालेला आहे. जर जी व्यक्ती कुणालाही बघून न बघता फक्त कागदपत्र बघून जर सांगू शकते की अन्याय झालाय का न्याय झालाय, अशी व्यक्तीच न्याय देऊ शकते गरीबाला. तर शर्मा साहेबांनी मला न्याय दिला आहे आणि शर्मा साहेबांनी मला सांगितलं की हे फक्त तुमच्या तावर लुटण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि मला फक्त एकच अपेक्षा आहे की ह्याची इन्क्वायरी व्हावी, जी चौकशी व्हावी, चौकशी होऊन मला न्याय मिळावा. माझ्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांना बी न्याय मिळावा आणि हे कुठंतरी थांबावं. आज 38 दिवस झाले, आज माझी ताकद नाही बोलण्याची किंवा माझी क्षमता नाही कुठली काही सांगण्याची, माझी मानसिकता संपलेली सगळं सांगण्याची. त्यामुळे शर्मा साहेब सांगतील, जो मार्ग दाखवतील तोच मार्ग गरिबांना योग्य असेल आणि ह्या शासकीय लोकांना सजा देण्याचा एकच मार्ग आणि एकच व्यक्ती आहे शर्मा साहेब. बाकीचे सगळे पक्षाच्या आणि खुर्शीच्या ह्याच्यावर कामं करणारे लोक आहेत. परंतु एक व्यक्ती महाराष्ट्रात मला अशी भेटली की ती फक्त गरिबासाठी लढणारी, गरिबांना न्याय देणारी. धन्यवाद.